पुण्यातील जनवाडी परिसरातील फकीर गल्लीत गुंडांनी मोठ्या प्रमाणात दुचाकी चारचाकी आणि ऑटो रिक्षा वाहनांची तोडफोड केली आहे. दगड आणि कोयत्याने जवळपास 25-30 वाहनांच्या काचा गुंडांनी फोडल्यात. या घटनेमुळे जनवाडी परिसरात नागरिक मोठ्या दहशतीखाली आहेत. याचा आज आढावा घेतलाय आमचे पुण्याचे प्रतिनिधी गोपाल मोडखरे यांनी. पुण्यातील जनवाडी परिसरामध्ये काल मध्यरात्री टोळक्यांनी दुचाकी आणि चारचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केलेली आहे. मध्यरात्री टोळक्याने येऊन या ठिकाणी चारचाकी वाहनं आणि तिचाकी जे ऑटो असतात, ऑटो रिक्षा, त्यांच्या काचा फोडलेल्या आहेत. त्यामुळे एकूणच ह्या परिसरामध्ये मोठं भीतीचं वातावरण आहे. नागरिक मोठ्या दहशतीखाली आहेत. या ठिकाणी आपल्यासोबत काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडून संवाद साधूया. नेमकं काय झालं होतं, कुणी हे तोडफोड केली? रात्री 3-3:30 दरम्यान 9 ते 10 जणांचा ग्रुप येऊन हातात दांडके कोयते त्यांनी गाड्यांची तोडफोड केली. आणि पुढचं काय आता, ते दारू पिऊन रात्रीपासून भांडणं चालू होती. तर असं दरवेळेसचा त्रास झाला आहे दारू पिणाऱ्यांचा. आणि कोणी घेतात, पोलीस ॲक्शन घेत नाही. आम्ही 100 नंबरला फोन करून कळवतो, तर त्याचा परिणाम उलटा होतो. ती लोकं पोरं पिल्यानंतर आमच्याकडे भांडायला येतात. अशा प्रमाणात ते चाललेलं आहे. कुठंतरी थांबायला पाहिजे. आणि 20-25 गाड्यांची नासधूस केलेली आहे. या ठिकाणी अजून काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं काय झालं होतं रात्री आणि पोलिसांनी याची दखल घेतली का? जनवाडी जनता असतात गोकुळनगर परिसर आणि मस्जिदच्या मागे हे सगळं दारूचा अड्डा झालेला आहे. याच्या अगोदर आम्ही 2-3 तक्रारी दिलेल्या आहेत, पण ते तक्रारी काही व्यवस्थित झालेले नाही आहेत. आणि कोण अटक बी झालेले नाही आहेत. आणि उस्ताद दारूचा एक अड्डा असं घोषित केलं गेल्यासारखं झालेलं आहे सगळं. उस्ताद दारू पिऊन डांगडिंग, रात्री पोरींना छेडछाड, हे योच प्रकार जास्त चालतो याच्यामध्ये या परिसरात. त्याच्यामुळे पोलिसांनी दखल घेतली पाहिजे. काय सांगाल एकूणच, या ठिकाणी पोलीस पेट्रोलिंग करतात का? आणि पोलीस पेट्रोलिंग कमी पडत असल्यामुळे अशा प्रकारे वाहनांची तोडफोड होते? पोलीस येऊन जातात, पोलिस त्यांना बघून पळून जातात पोरं ते दारू पिणारे. पण पोलीस सारखे वारंवार यायला पाहिजे इथे. एवढंच म्हणणं आहे, नागरिकांना त्रास नाही झाला पाहिजे. कारण लहान पोरं बी खेळत असतात, कुठे ग्राउंड बी राहिलेले नाहीत. लहान पोरं इथंच खेळत असतात, दारूच्या बाटल्या इथंच फोडतात दोघा आसपासच भांडणं करून. आणि रात्र झाली की पोरं भरपूर वाढत राहतात, जुगार खेळतात पोरं इथं. तेवढी पोलिसांनी दखल घेतली पाहिजे आणि वारंवार पोलिसांनी इथं पेट्रोलिंग पाठवले पाहिजे. या ठिकाणी आपण पाहू शकतो की या ठिकाणी पोलिसांची पेट्रोलिंग कमी पडत असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनांची तोडफोड होत आहे. ही घटना फक्त आजच झाली नाही, अशा प्रकारच्या घटना दर दिवशी पुण्याच्या वेगवेगळ्या भागात होत आहेत. त्यामुळे पोलिसांनी पेट्रोलिंग वाढवावी आणि जे नागरिकांमध्ये दहशत निर्माण करतात त्या टोळक्यांना कुठेतरी मुसक्या आवडावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. कॅमेरामॅन धनंजय भगतसह गोपाल मोडघरे, एम न्यूज, पुणे.